गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र खातं निर्माण व्हावं अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली तसंच गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी जपान सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित केलेल्या दुर्गराज रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते रायगडावरील मेघडमरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला तर सदरेवर एका शेतकरी कुटुंबाला बसण्याचा मान यंदा मिळाला सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा या संकल्पनेखाली काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत अठरा पगड जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते संपूर्ण पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली किल्ले रायगडावर आज शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती शिवरायांच्या जयघोषात आणि प्रचंड उत्साहात मंगलमय वातावरणात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला